दिशा, चार अशा एकूण आठ दिशा आहेत. तर सर्वात प्रथम आपल्या उजव्या हाताला पूर्व व डाव्या हाताला पश्चिम आणि वरच्या साईडला म्हणजे वरती उत्तर व खालच्या दिशेने दक्षिण अशा ह्या चार मुख्य दिशा आहे. व उपदिशा यामध्ये सर्वात प्रथम उत्तर आणि पूर्व यामध्ये ईशान्य व उत्तर व पश्चिम यामध्ये वायव्य, पश्चिम आणि दक्षिण यामध्ये नैऋत्य, दक्षिण व पूर्व यामध्ये आग्नेय अशा ह्या एकूण आठ दिशा पाठ असणं फार आवश्यक आहे. यावरच सर्व प्रश्न विचारले जातात. ह्या झाल्या एकूण आठ दिशा. यावर आधारित आता प्रश्न कशा प्रकारचे असतात ते बघूयात. राम घराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो तीन काटकोनात डावीकडे वळाला. आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे असा हा प्रश्न व त्यावर चार पर्याय दिलेले आहेत. तर चला आपण या प्रश्नाला सोडवण्यास सुरुवात करूयात. आकृती दाखवल्याप्रमाणे राम हा त्याच्या घराकडे तोंड करून उभा आहे व त्याच्या उजव्या दिशेला उत्तर दिशा आहे याप्रमाणे. तर तो सर्वात प्रथम काय करतो, तो तीन वेळा काटकोनात त्याच्या डाव्या बाजूला वळतो. तर या प्रकारे सर्वात प्रथम तो या दिशेकडून इकडे म्हणजेच त्याच्या डाव्या हाताला तो वळणार. तर ती आहे दक्षिण दिशा. त्यानंतर हे झालं एकदा. व दुसऱ्या वेळा तो परत काटकोनात वळणार, त्यावेळेस येईल पूर्व दिशा. व तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस तो काटकोनात वळेल त्यावेळेस तो असेल याप्रमाणे, म्हणजेच तो उत्तर दिशेकडे तोंड करून उभा असेल. तर प्रश्न काय विचारलेला आहे की आता तो त्याच्या कोणत्या बाजूला त्याचं घर असेल. तर त्याचं कोणत्या बाजूला घर असेल, तर मग डाव्या बाजूला.